ठिकाणी विनंती करतो आणि संदीप क्षीरसागर सर। अध्यक्ष महोदय 23-24 च्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी इथं उभा आहे। विषय जलसंपदा विभाग। माझ्या बिंदू माझ्या मतदारसंघामध्ये बिंदुसरा नदीवरती पुलकम बांधाऱ्या संदर्भातला विषय जयंत पाटील साहेब या खात्यातले मंत्री असताना जलसंपदा विभागाकडून दिनांक 10/11/2021 या प्रस्तावाला मान्यता दिली होती। आज हा प्रस्ताव मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना नाशिक इथे हा प्रस्ताव आलेला आहे। अंदाजित रक्कम सभापती महोदय या प्रस्ताव या बंधाऱ्याची 40 कोटी आहे। हा जो बंधारा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात आणि शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा बंधारा आहे। कारण का तो बंधारा आम्ही डिझाईन करत असताना तो पुलकम बंधारा आहे। एक तर बंधाराच्या माध्यमातून बंधारा जर तिथे झाला तर 5 किलोमीटर रेडियस शहरामध्ये पाण्याची पातळी तिथे वाढेल। आणि दुसरा विषय पूल झाल्यामुळे जो माझा शहरातला पेठबीड विभाग आहे आणि पश्चिम शहरातला जो भाग आहे ह्याच्यामध्ये ही कनेक्टिव्हिटी वाढेल। गेल्या अनेक वर्षापासून माझ्या मतदारसंघातलं ही मागणी आहे अध्यक्ष महोदय। आणि हा बंधारा झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये टँकर लावायची परिस्थिती निर्माण होणार नाही। पाण्याची पातळी वाढल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा विहिरी आणि बोरला तिथे पाणी आपल्याला भेटेल। दुसरा जलसंपदा विभागाचाच विषय आहे। हा माझ्या मतदारसंघातला एक 15-20 वर्षापासूनचा हा मतदारसंघातला विषय टुकूर साठवण तलाव खांडेपारगाव। अध्यक्ष महोदय ह्याची पहिली प्रशासकीय मान्यता 2003 झाली होती आणि भूसंपादाच्या काही अडचणीमुळे अध्यक्ष महोदय हा तलाव पूर्णपणे आपल्याला मार्गी लावता आला नाही। ह्याचे टेंडर सगळ्या प्रक्रिया आपण झाल्या होत्या पण नंतर मतदारसंघातल्या ग्रामीण भागाच्या या परिसरातल्या लोकांशी चर्चा करत असताना लोकांनी म्हणले की आमचे गाव तुम्ही उठू नका, म्हणून आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून ह्याच्यामध्ये रस्ता काढायचा आम्ही निर्णय केला। अध्यक्ष महोदय नीम बंधारे म्हणजे 9 बंधारे या नदीवरती करून या क्षमतेचं 1.74 MM³ म्हणजे सिंचन क्षेत्र 390 हेक्टर हे बंधारे जर झाले तर हे सिंचन क्षेत्र इथं वाढेल। तसेच अध्यक्ष महोदय ह्याची अंदाजित रक्कम 220 कोटी आहे। हे दोन्ही विषय जलसंपदाचे माझ्या मतदारसंघातून अतिशय महत्त्वाचे आहे। माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की आपल्या मार्फत आपण सरकारला विनंती करून हे दोन्ही मतदारसंघातले माझे प्रश्न आपण मार्गी लावा। पाणी पुरवठ्यातला माझा विषय आहे, वारंवार या विषयावरती मी प्रत्येक अधिवेशनमध्ये मी हा प्रश्न मांडतो। अमृत अभियान अंतर्गत जी बीड शहरामध्ये पाणी पुरवठा योजना झाली आहे ती MGP मार्फत झालेली आहे। ह्याची अंदाजित रक्कम आहे 114.63 कोटी। ही योजना पूर्ण अंतिम टप्प्यावरती आली आहे। मागच्या या अधिवेशनमध्ये हा मुद्दा मांडला होता की योजना पूर्ण होऊन सुद्धा फक्त नगरपालिकेच्या थकबाकीमुळं जी MSEB चं नवीन जे धोरण आहे की नवीन कनेक्शन आपल्याला देता येत नाही। योजना पूर्ण होऊन सुद्धा या थकबाकीमुळं आम्हाला ही योजना चालू करता येत नाही आणि ही चालू न झाल्यामुळं ही नवीन झालेली योजना धूळ खात पडलेली आहे। जर ही थकबाकीसाठी सरकारमार्फत जर आम्हाला जिथं मदत जर झाली अध्यक्ष महोदय तर येणाऱ्या 10 दिवसाला मुबलक पाणी असून सुद्धा 10 दिवसाचं पाणी आठवड्याच्या म्हणजे 6 दिवसावरती आपल्याला शहरामध्ये पाणी देता येईल। दुसरा विषय अध्यक्ष महोदय अमृत अभियान अंतर्गत जी भुयार गटर योजना आमच्या इकडे झाली ती सुद्धा MGP मार्फत झालेली आहे। अंदाजित ह्या दोन्ही योजना अंदाजित ह्याची रक्कम 1.65 कोटी 80 लाख रुपये आहे। 19/7/2018 ह्याची वर्क ऑर्डर झाली आहे। अध्यक्ष महोदय या दोन्ही विषयामध्ये नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ही सुद्धा योजना जो नगरपालिकेने जो प्लॅन या योजनेच्या मार्फत दाखल केला होता त्याच्यामध्ये STP ची जी जागा आहे ती नगरपालिकेने चुकीची दाखल्यामुळे पहिला फेज आल्यामुळे ही सुद्धा योजना ठप्प पडली आहे। मागच्या अधिवेशनमध्ये मी विनंती केली होती CM साहेबांना आणि DCM साहेबांना की आपली या दोन्ही विषयामध्ये आपल्या दालनामध्ये बैठक घेऊन त्यांनी मला या संदर्भातलं आश्वासन दिलं होतं की आपण बैठक घेऊ पण दुसरं अधिवेशन आलंय अध्यक्ष महोदय तरी सुद्धा
योजना पूर्णपणे तयार असून सुद्धा पैसे शिल्लक असताना सुद्धा आपण ह्याच्यामध्ये करतो. माझी विनंती आहे की या संदर्भात त्यांच्या दालनात जर बैठक घेतली अध्यक्ष महोदय तर हे दोन्ही विषय माझे मार्गी लागतील. शेवटचा विषय गृह खात्यातला माझा अध्यक्ष विषय आहे. मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला होता की माझ्या बीड शहरामध्ये एमआयडीसी भागामध्ये आणि जुना मोंडा आणि नवीन मार्केट कमिटीमध्ये व्यापारी वर्ग आहे आणि या व्यापारी वर्गामध्ये रात्री त्यांच्या दुकानाहून किंवा त्या आडत मार्केटवरून येत असताना त्यांना जो काही त्या तिथं त्रास होतो लोकांकडून, तर त्यांची अनेक दिवसापासून मागणी आहे की तिथं पोलीस स्टेशन झालं पाहिजे. माझी विनंती अध्यक्ष मोदी ह्याचा प्रस्ताव सुद्धा आलेला आहे, तर एक पोलीस स्टेशनला जर तिथं मंजुरी गृह विभागाकडून दिलं तर मला मतदारसंघामध्ये मदत होईल. तसंच अध्यक्ष मोदी पोलीस विभागाकडून जी माहिती मी मागितली की शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आमचा एक प्रस्ताव तयार आहे, जागा पण शिवाजीनगर पोलीस स्टेशनला उपलब्ध आहे अध्यक्ष मोदी, आणि पोलीस हाऊसिंग डिपार्टमेंटनी ह्याचा पूर्ण इस्टिमेट सुद्धा सादर केलेला आहे. या संदर्भात लवकरात लवकर जर मला निधी जर भेटला तर तिथे मदत होईल. शेवटचा माझा विषय की एक आघोरी माझ्या मतदारसंघामध्ये खास करून बीड शहरामध्ये एक आघोरी नशाचा प्रकार चालू झाला आहे. मी सभागृहामध्ये या संदर्भात अनेक सदस्यांनी ह्या नशेसंदर्भातला विषय आहे अध्यक्ष मोदी, आणि हा नशा एकदम विचित्र प्रकारे जसं कोरेक्स, डायजी फ्रॉम, फेन्सिडील, एव्हिल, झंडूबाम ह्या विषय ह्या प्रकारचा नशा जो मेडिकलमध्ये कुठं पण लोकर उपलब्ध होतो आणि ही नवीन पिढी चुकीच्या रस्त्यावर जात आहेत. ह्यांचे पालक सारखं एक आमदार म्हणून मला ह्या संदर्भातला विचार, माझी विनंती अध्यक्ष मोदी की हा प्रकार वाढल्यामुळून माझ्या मतदारसंघामध्ये क्राईम वाढतो, तर माझी विनंती आहे की ह्याच्यामध्ये सर्व सदस्यांची जी मागणी आहे की कायदा व सुव्यवस्थेमध्ये ह्याच्या संदर्भातल्या कायद्यामध्ये थोडीशी कडकपणा जर आणला तर भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये निश्चितपणे सुधारणा होईल. आपण बोलण्याची संधी दिली म्हणून आपण आभार मानतो. आता अध्यक्ष महोदय.